वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पुढची वाटचाल कोणत्या पक्षासोबत असणार हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. स्वतः वसंत मोरे आपल्या सोबत आहेत. तात्या कालपासून बरेच फोन आले असतील तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातून, कुणी कुणी संपर्क साधला आणि तात्या पुढे कुठल्या पक्षासोबत असणार, काय निर्णय असणार, हे काय ठरलंय का तुमचं? आता माझं अजून तसं काहीच ठरलेलं नाहीये. कॉल तर सगळीकडनेच येतात आहे, कालपासून बऱ्याच ठिकाणावरून कॉल आले. परंतु मी प्रत्येकाला हेच सांगितलं की सध्या 2 दिवस मी थोडा शांत बसतोय. 2 दिवसानंतर ना माझे स्वतःचे जे कार्यकर्ते आहेत, मला त्या कार्यकर्त्यांसंग बोलून त्याच्यानंतर ना मला जो काही निर्णय जाहीर करायचा असेल तो मी करणार आहे. दादा, कोणते कोणते लोकांचे फोन आले, कुठल्या पक्षाचे लोकांचे फोन आले? बऱ्यापैकी मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमधनं पण फोन आला मला. प्रशांतदादा जगतापांचा फोन आला होता, अरविंद शिंदेंचा फोन आला, मोहनदादांचा आला होता. शिवाय शिवसेनेमधनं सुद्धा फोन झाले. सगळ्याच पक्षातनं मला संपर्क झालाय. परंतु मी प्रत्येकाला हेच सांगितलं की मी आत्ता लगेच कुठली राजकीय भूमिका माझी मी जाहीर करणार नाहीये. कारण मला ज्या त्रासामधनं पक्ष सोडावा लागला तो त्रास त्या लोकांना अजून सुद्धा ती लोक शाणी होत नाही आहेत. ती लोक अजून सुद्धा रात्री अपरात्री लोकांना फोन करणं, कार्यकर्त्यांनी ज्यांनी राजीनामे दिले त्यांना फोन करणं, त्यांना फोन करून धमकावणं, असले प्रकार चालू आहेत. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टीतनं स्थिर स्थावर व्हायला मला अजून 1-2 दिवस लागतील. आणि त्याच्यानंतर ना मी ज्यांच्यासंग बोलायचं तसं मी बोलेल. तात्या, ही देखील माहिती आहे की फोनवरून तुम्ही संजय राऊतांशी देखील काही दिवसांपूर्वी म्हणजे तुमचं बोलणं झालंय? हा, संजय राऊत साहेबांचा मला फोन आला होता, त्यावेळेस मी बोललो होतो त्यांच्याबरोबर. मला वाटतं की कालच्या पण त्यांचं स्टेटमेंट पण पाहिलं की तात्या आता वॉशिंग मशीनकडे जाऊ नये म्हणून असं ते काल सुद्धा बोलले. एवढ्या मोठ्या माणसाने माझ्यावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती कमेंट्स करणं हे खरं तर माझं भाग्यच समजन. आता काय पुढची दिशा कशी असणार? कारण तुम्ही हे तर ठरवलंय की तुम्ही लोकसभा लढवणार. मी लोकसभा लढवणार आहेच. अजून दिशा कोणची असेल काय असेल ती मी ठरवली नाही. परंतु ज्या विषयासाठी आपण म्हणतो ना शेवटी याचसाठी केला होता अट्टहास, मग मी तो अट्टहास तर हा सगळा केलाय तो लोकसभा लढवण्यासाठी केलाय. आणि जर माझ्या त्या हेतूपासून मी दूर गेलो तर मला वाटतं की ज्यांनी माझ्यासाठी माझ्यामुळं पक्ष सोडला, ज्यांनी माझ्यामुळे राजीनामे दिले त्या लोकांवरती एक प्रकारचा हा अन्याय होईल. दादा, तुम्ही म्हणताय की लोकसभा लढायची आहे, परंतु आपण जर प्रस्थापित पक्ष बघितले तर भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष जे असतील त्याच्यामध्ये पुण्यात आता जवळजवळ निश्चित झालंय की उमेदवारी कुणाला मिळणार, भाजपकडून आणि काँग्रेसकडून. मग तुम्ही कुठल्या पक्षात जाणार आणि काय मग पुढे अपक्ष लढणार, काय करणार? माझा पक्ष पुणेकर आहे. पुणेकर जी मला दिशा देतील त्या दिशेने मी जाईल. आणि मला वाटतं की आजपर्यंत जनता दरबारच्या माध्यमातून मी प्रत्येकाच्या दारामध्ये घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला वाटत नाही की वसंत मोरेला तसं वाटलं तर कुणाची मदत लागेल. जनता ही माझ्यासोबत आहे. गेल्या 2 दिवसापासून मी बघतोय, फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्षात भेटून असेल, अनेक लोक माझी मनधरणी करण्यासाठी सुद्धा येतात आहे. परंतु मी प्रत्येकाला सांगितलं की मी हा निर्णय घेत असताना फार विचारणी घेतलेला आहे. त्यामुळं मी माघारी फिरून मला साहेबांना फसवायचं नाहीये. वेळ पडली तर तुम्ही अपक्ष देखील लोकसभा ही लढणार म्हणजे नक्की केलंय? लढवणार मी. ती वेळ आली तरी मी ते सुद्धा करणार, ते पाऊल उचलणार मी. तात्या, अजून सुद्धा तुम्ही काहीसे नाराज दिसताय, अर्थात फोन येत असतील, राजसाहेबांचा फोन आला, इतर कुठले वरिष्ठ नेत्यांचे मनसेतून तुमच्यासोबत काही संवाद साधण्याचा, तुम्हाला तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय? भरपूर लोकांचे फोन आले. मान्य साहेबांचा सुद्धा फोन आला होता एका पदाधिकाऱ्याच्या मोबाईलवरती. परंतु मी प्रत्येकाला मी त्यांना एवढंच सांगितलं त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा, माझी मी बाबा तुझ्या पाया पडतो, माझी तुला हात जोडून विनंती आहे की मला नको साहेबांना फोन देऊ, मी नाही बोलू शकत. कारण आजपर्यंत जी खरी परिस्थिती आहे ना ती मी साहेबांच्या कानावरती घालत आलो. आणि आता मी परत साहेबांसंग बोलून मला वाटत की मी साहेबांना दुखवू शकतो. त्यामुळं मला आता जर मी निर्णय घेतलाय, माझ्या आईबापाच्या साक्षीला ठेवून मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं मी जो निर्णय घेतलाय, राजकीय जीवन चालू करत असताना मी स्वतः या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करत होतो,
आणि शिवसेनेचा शाखाध्यक्षपासून ते उपाध्यक्ष उपविभागाध्यक्षपर्यंत मी शिवसेनेमध्ये असताना होतो. आणि त्याच्यानंतरून मी माननीय राजसाहेबांनी जेव्हा राजीनामा दिला त्या दिवशी पहिला पुणे शहरातील शिवसेनेचा पहिला पदाधिकारी की ज्याने कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा मी उपविभागाध्यक्ष होतो आणि ते पद सोडून मी माननीय राजसाहेबांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आलो होतो. आणि मला वाटतं की तेव्हापासून तर आजपर्यंत 18 वर्षामध्ये साहेबांना कधी खोटं दाखवलं नाही आणि दाखवायची गरज पण पडली नाही. त्यामुळं मला वाटतं की आता त्या गोष्टी करून बोलून काय उपयोग होणार नाही. त्यामुळे मी टाळले सगळ्यांना की नको मला बोलून त्रास होईल मला त्याचा. दादा तुम्ही बरेच वर्ष हा पक्षासोबत मनसेसोबत प्रवास केला. काल हे हा निर्णय घेतल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? आम्ही फेसबुक पोस्ट बघितली आईच्या पाया पडून. आई देखील काहीशी नाराज होती, आईच्या डोळ्यात देखील अश्रू आले. नाही सगळ्याच्याच म्हणजे घरदार उलट मला म्हटले की आता तू खूप उशिरा निर्णय घेतला. मला आजपर्यंत मला मी घरात कायम बोलणीच खात आलोय या विषयात. प्रॉपर्टी विकलेत वसंत मुरणे आजपर्यंत. पक्षाच्या जीवावरती कधी प्रॉपर्टी केली नाही वसंत मोरेने आजपर्यंत. दाखवून द्यावी कुणी. वसंत मोरे जो आहे ना तो पहिल्यापासून असंच आहे. आणि संघटनेच्या जीवावरती कधी पैसे छापायचं काम वसंत मोरेने केलं नाही आजपर्यंत. कुणी पुण्यामध्ये येऊन सांगावं की संघटनेच्या नावाखाली वसंत मोरेने कधी 1 रुपया कोणाकडनं घेतला? कधीच घेतला नाही. उलट दान केलंय मी, दिलंय मी. पक्ष संघटना वाढीसाठी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम मी केलं होतं. मला वाटतं घरच्यांना जो त्रास झाला ना तो त्रास मला पण आता नाही सहन होत. त्यामुळे मला वाटतं की बाबा ते म्हणतात ना का बघा सुखिया झाला सुखिया झाला. तसं मला पण असं वाटतं की खरंच माझ्यापेक्षा घरचे लोक रिलॅक्स झालेत की अरे बरं झालं. अहो सुपाऱ्या निघल्या हो माझ्या इथं 2-2 वेळा रिव्हॉल्वर घेऊन लोक सापडलेत, गुन्हे दाखलेत सीपी ऑफिसला, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला. म्हणजे एवढं इथं केलं कशासाठी केलं? संघटनावाढीसाठीच लोकांचे वाईटपणे घेतले होते ना. तात्या जसं तुम्ही सांगताय की वेगवेगळ्या पक्षातील अर्थात महाविकास आघाडीतील हे सगळे घटक पक्ष तुमच्याशी संपर्क साधताय, भाजपकडून कोण संपर्क साधताय का आणि वेळ पडली तर तुम्ही जाणार का त्यांच्यासोबत? नाही मला कालच्याला माननीय महापौर मुरली अण्णा माझं मित्र आहे, अण्णाचा मला फोन आला होता. अण्णांनी मला माझं सांत्वन सुद्धा केलं की तात्या जे झालं ते चुकीच झालं, असं व्हायला नाही पाहिजे तू यासारख्या कार्यकर्त्याच्या सोबत, असं मला अण्णा सुद्धा बोलला. अण्णा माझा मित्र आहे चांगला, पण एका मित्रत्वाच्या नात्याने तो संघटनेसाठी नसला अण्णांनी फोन केला मला, भारतीय जनता पार्टी म्हणून. अण्णांनी मला जो फोन केला असं तो एक मित्र म्हणून फोन केला आहे. आणि अण्णा मला तेवढं बोललं पण तात्या मी एक मित्र म्हणून तुझ्या संघ बोलतोय, जे झालं ते चुकीचं झालं असं नव्हतं व्हायला पाहिजे. संधी मिळाली आणि भाजपने साथ म्हणजे बोलवलं तर जाताल भाजपात? मला वाटतं की भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला कशाला बोलवल. ते मला वाटतं की मी जो निर्णय घेतलाय मग त्या निर्णयाशी मी ठाम आहे, बघू पुढे पुढे काय काय होत आहे ते. तात्या पुढील 2 दिवसात निर्णय घेतील तात्या असं सांगतायत. तात्या इथं ऑफिसमध्ये आल्यानंतर हे वेगवेगळं म्हणजे हे सगळं दिसत आहेत, एक मोठा हातोडा दिसतोय, बेसबॅट दिसतेय, त्याबरोबर बॉक्सिंग किट दिसत आहे, हे काय नेमकं काय सांगायचंय तुमचं हे सगळं? हे जनता गॅरेज आहे. जसं की आम्ही ह्याला सुरुवातीला ज्यावेळेस हे चालू केलं ना सगळं आम्ही ह्याला जनता गॅरेज म्हणून नाव दिलं होतं. त्याच्यानंतर ना मग हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 12 लोकसभेचं ऑफिस झालं. कारण या ठिकाणी जसं काय एखाद्या गॅरेजमध्ये गेल्यानंतर ना ते गाडी रिपेअर होती, तसं या ठिकाणी आल्यानंतर ना चुकीचं वागणाऱ्याला इथं त्याला रिपेअर केला जातो. आणि त्यासाठी मला हे माझं कुणीच आणलेलं नाही. हे सगळं ज्यावेळेस मी मी ज्यावेळेस अँबॅसिडर फोडली आणि त्या टायमाला कोरोना काळामध्ये माझ्या एका दांडक्यानी यावेळेस पुणे शहरामध्ये 19 ॲम्ब्युलन्स आल्या आणि 11 स्मशानभूम्या रात्री चालू झाल्या, त्यावेळेस मला हे जनतेने दिलेली भेट ही ऑफिस स्टिक आहे, बेसबॉल स्टिक आहे, हा हातोडा आहे. हा हातोडासुद्धा मला ज्यावेळेस मी इथं एका अपंगाला मदत केली होती, अपंगाच्या गाडीला 6 दिवसापासून महानगरपालिकेने जॅमर लावला होता आणि त्याची गाडीचा संपूर्ण माल सडला होता आणि ती महानगरपालिका काढत नव्हती, त्यावेळेस तो लावलेला जॅमर तोडण्याचं काम मी हातोड्याने केलं. याच्यानंतर ना कात्रज परिसरामध्ये एका राजस्थानी कुटुंबाला जे काही 6 महिन्यापासून दरवाजाला भिंत घालून त्याचा दरवाजा येणं जाणं बंद केला होता, ते दरवाजा तोडण्याचं काम मी हातोड्याने केलं. आमच्या कात्रज कोंडरोड भागामध्ये एका बिल्डरने एका सोसायटीचं येणं जाणं बंद केलं होतं, डायरेक्ट
कंपाऊंड होतं, कंपाऊंडला लॉक लावलं होतं, ते लॉक तोडायचं काम मी ह्यांनी केलं आहे. ह्याचा अपकारी मी चांगल्या चांगल्या सरळ केलेली आहेत. मी एक मला 2022 निवडणुकीच्या दरम्यान मी एका उद्घाटनाला गेलो होतो, त्यावेळेस मला एक जणांनी हॉटेलच्या उद्घाटनाला गेलो होतो, त्यावेळेस मला नॉकआउट टात्या तुम्ही ह्या वेळेस महानगरपालिकेमध्ये तुमच्या विरोधकांना नॉकआउट करा 2022 म्हणून त्याने मला ते 2022 नॉकआउट करण्यासाठी दिलं होतं. हे बाजूला तुम्ही ह्या जोडव्या पाहू शकता, हे व्यायामासाठी वापरलं जातं, हे दिलेलं आहे. अशा तालवारी आता लोकसभेसाठी कुणाला नॉकआउट करणार का, तयारी झाली? 100% करणार मी. अजून मला वाटतं की मी कुणाला नॉकआउट करण्यापेक्षा पुणेकरच नॉकआउट करणार आहेत. त्यामुळं माझा पुणेकरांवरती पूर्ण विश्वास आहे. पुणेकर वसंत मोरे भविष्यात जे काही निर्णय घेतील ते पुणेकरांना विश्वासात घेऊनच घेईल. त्यामुळं मला वाटतं की माझ्या स्वतःपेक्षा पुणेकरांवरती जास्त विश्वास आहे. तर वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर बरेच कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे त्यांना फोन येत आहेत. एवढंच काय तर राज ठाकरेंनी देखील त्यांना फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोनवर तात्या बोलत नाही आहेत कुणालाच. आता वेगवेगळ्या पक्षातून त्यांना फोन येत आहेत की तुम्ही आमच्याकडे या, मात्र अजून देखील त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पुणेकर तात्यांची साथ देतील, तात्यांना अशी अपेक्षा आहे आणि ते ठाम आहेत की ते यंदाची लोकसभा निवडणूक लढणार आहेत आणि अशी तयारी देखील त्यांनी आता सुरू केली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.